नंबर एक आमचे विजय कुमार नाटेकर हे सेकंड टर्म जातो आणि त्याचे सिम्बॉल हा बॉल. मागीर आमची मिसेस दीपा शिरगावकर तांचोय सिम्बॉल हा बॉल. वॉर्ड नंबर तीन मिसेस अर्चना गायकवाड सिम्बॉल हा आलमार म्हणजे कपाट. वॉर्ड नंबर चार मिसेस गुरुदत्त फळ सॉरी मिसेस मिस्टर गुरुदत्त फळ त्याचे मी कपाट. मिस्टर गुरुदत्त फळ सिम्बॉल असा कपाट. वॉर्ड नंबर स मिसेस चैतन्य देवी त्याचे असा विमान. पावली मागीर वॉर्ड नंबर सात बाब अनिकेत चणेकर ताचे सिम्बॉल असा विमान. वॉर्ड नंबर आठ मिसेस सोनाली बिर्जे ताचे सिम्बॉल असा विमान. वॉर्ड नंबर नऊ एक बऱ्यापैकी अनुभवी असो कार्यकर्तो आता उमेदवार असा मिस्टर रियाज बेग ताचे सिम्बॉल असा कपाट. वॉर्ड नंबर दहा मिसेस रेखा रामा नाईक मगेस्ता आजच्या पहिली त्यांचं मिस्टर काउन्सिलर आता हाय रामा काउन्सिलर म्हणजे आता त्यांची घरकर मिसेस रेखा रामा नाईक सिम्बॉल हा बॉल. त्याचबरोबर वॉर्ड नंबर अकरा हे मगेस्ता कितलीशीच वर्षा ह्या बिचोली नगरपालिकेत निवडून येतात कामही करतात हे फावटी पार्टी त्यांना उमेदवारी दिल्ली असा असे बाप सतीश गावकर ज्याचे सिम्बॉल असा कॅमेरा. त्याचबरोबर त्याची घरकान वॉर्ड नंबर बारा मिसेस तनुजा गावकर त्याचं सिम्बॉल हा कपाट. वॉर्ड नंबर तेरा बाप कुंदन फळारी अनुभवी आणि म्हटलं तिथून आदले आदले काउन्सिलर ते त्याचे सिम्बॉल असा कपाट. वॉर्ड नंबर चौदा मिस्टर सुदन गवेकर हे आदले काउन्सिलर असले आता येते की उमेदवार म्हणून असं त्यांचं सिम्बॉल हा कपाट. असे चौदा या आमचे भारतीय जनता पक्षात पुरस्कृत केले हे आमचे उमेदवार पक्षात पुरस्कृत केले आणि निवडून येतकच त्या बिचोली खातीर बिचोली शहरा खातीर म्हणजे पहिली दहा वाट असले मग बारा झाले आता चौदा झाल्या निवडून येऊन स्थिर असे प्रशासन आणि हे स्थिर प्रशासन देत असताना प्रत्येक वॉर्डात त्या त्या वॉर्डाच्या जनतेच्या मागणीनुसार जे डेव्हलपमेंट ते विकास करपाक जाय तो योग्य ते रित्या करपाक शकले. आणि हे सगळे करता असताना मेन इम्पॉर्टंट जे आपल्या सगळ्यांना तुम्हाला खबर आहात ज्यांना स्टॅबिलिटी असतात स्थिरता असतात त्या स्थिरता असल्या कारणानं ते सगळी गोष्टी इन टाईम ते करू शकले. परत एकदा आता हे फोटी ते निवडणुकी देवल्या आनंदाची गोष्ट असा चौदापैकी नऊ हे प्रस्थापित नऊतले दोन जर सदस्यांचे सौभाग्य होती हे फोटी याचं रिझर्वेशन झाल्या कारणात म्हणजे म्हणू शकतात की आउट ऑफ फोर्टी नऊ हे अनुभवी असतात आणि नवे म्हणतात ते पाच असतात त्यांनी. आणि साहजिकच भारतीय जनता पक्षाने ज्यांना पुरस्कृत केलेले असतात भारतीय जनता पक्षाची काम करपाची पद्धत जी असा तातूंत मागीर ऑर्गनायझेशन असो किंवा वोटर्स लागी कसे करप जिखून कसे येऊ हे सगळ्यात बऱ्यापैकी अनुभव आणि हे अनुभव त्यांकाय असा आणि त्याच्या बरोबर कितलीशीच वर्षा ह्या बिचोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे असतात त्यांना आमदार म्हणून निवडून हाडपाक आज हांगा तुम्हाला सगळ्यांनी खबर आहात आमचे बिचोली मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेश पाडणेकर आहात. गोवा विधानसभेचे ते सभापती म्हणून काम करतात म्हणजे असे खूप जणांचे योगदान डॉक्टर आमचे साळकर असतात वल्लभ असतात आणि सगळे माझे सगळ्यांची पेडणे किंवा मांद्रे मतदारसंघाचे होते आपल्या भारतीय जनता पक्षाचे सगळे एकजुटीत काम करपाक आम्ही तयारी केली असतात आणि इथले तयारी करता असताना हे ठरवले असतात
सुभा घो पैली सुवे हम अभिनंदन करता ज्यादा कार्यकर्त आपूण मन खरी तरी सैक्रिफाइस जाए सैक्रिफाइस जाना वार्ड तो उम्मेदवार ठरल तक सपोर्ट सगो सपोर्ट करपे लेवल पास निवडणूक जाता ते पास लोकसभा पर पंचायत असो नगरपालिका असो विधानसभा असो लोकसभा असो जे उमेदवार पक्ष दिता पुरस्कृत करता त्या उमेदवार निवडून कसो हाडप हे सगळ्या तरेचे शिक्षण आमका सगळ्या कार्यकर्त्यांक दिले गेले आणि त्या शिक्षणाच्या आधाराचे ज्याका आम्ही से ऑर्गनायझेशन ऑफ अ पार्टी त्याच्या माध्यमातून नक्कीच जरी हांव प्रभारी आसलो जरी हांव मांद्रे मतदारसंघाचो आमदार आसलो पक्षाची ध्येय धोरणां स निवडणुके लढटा आसताना पुरेपूर खबर आहा आणि आज गेले जवळ जवळ 10 दीस त्या बिचोलीत जेव्हा आमचे प्रमुख पक्षाचे जे नेते असतात कार्यकर्ते असतात त्यांच्या बरोबर काम करता असताना मला तरी नक्कीच खात्री असा की आम्ही ठरवला हे पॅनलात 14 आमचे उमेदवार आहात हे 14चे 14 उमेदवार आम्ही निवडून आणि निवडून हाडच्या खातीर आमचे जे त्या त्या भागातले कार्यकर्ते जे असतात ज्यांच्यानी मोठेपण दाखवून काही जाग्यांचे सॅक्रिफाईस केले आहेत सगळ्यांनी ठरवले असतात की त्या त्या भागात जे जे काम असतात जे जे जिंकपा खातीर काम करपाक जाय ते काम प्रामाणिकपणे करतात गोय सरकार केंद्र सरकार जे आदिवासी स्थानिक मंडळ आहे